विधानसभेची निवडणूक लागली आहे, महायुतीकडनं शिवकर जगताप आहेत, महाविकास आघाडीकडनं राहुल कलाट आहेत, दोघांकडनं ताकद लावण्यात आली आहे जोरदार. पण काय वाटतंय आता ही चुरशीची लढत आपण पाहतोय, तुम्ही एक ज्येष्ठ मतदार आहात, तुम्हाला काय वाटतं? नाही नाही ते बरोबर आहे, अगोदर पासूनच आपल्या लक्ष्मण जगताप भाऊ होते, आता त्यांच्या धाटके भाऊ आहे शंकर जगताप. त्यांचं काम पण चांगलं आहे, रोड स्मार्ट सिटी मध्ये आपला ग्रुप पिंपळे ग्रुप घेतलं त्यांनी, रोड रस्ते वगैरे सगळे एकदम व्यवस्थित केलं, सगळं केलं. विकास काम झाले कुटुंबियांच्या माध्यमातून, काय काय विकास काम बघा ना, रस्ते केले इकडे, बाकीच्या जसं पिंपळी शरद नाही नाही इथं प्रॉब्लेम नाही, सगळं विधानसभेचा विकास केलाय. आपल्या आम्ही काय 15 वर्ष झालं पिंपळ गोरव मध्ये राहतोय आणि त्यांचा सपोर्ट खूप भरपूर आहे आम्हाला दिलाय त्यांनी, आणि आमच्या समाजाने आहे ना येतात की भेटतात आम्हाला, कधी पण जाऊ त्यांच्या ऑफिस मध्ये काय पण कंप्लेंट केली तर इमिडिएटली तासाभरात सगळे काम करायला येतात. असं काही झालं तुम्ही कुठलं काम घेऊन गेले आणि काम मार्गी लागले? नाही नाही सगळे काम मार्गी केले, मार्गी लागले सगळे, मदत करतात, व्यवस्थित जवाब देतात. काय वाटतं निवडणूक कशी होईल दोघांमध्ये आता लढत आहे? आता आमच्या पिंपळे गुरु मध्ये तर शंकर जगतापच आहे, वन साइड येतील असं वाटत. ओव्हरऑल आता कसं पाहत? ओव्हरऑल आता तेच येणार आहे असं आहे, भाऊ पण भावाच्या भावाने लय काम केलंय ना, आणि हे पण त्यांचेच भाऊ आहे, छोटे भाऊ आहे. लढत कशी होईल आता दोघांमध्ये, काय वाटतं? होणार चांगली होणार, तरी तरी शंकर ते लाखभराचे लीड येतील, कारण त्यांचं आहे ना. काय लागतं अभि चिंचवड के चुनाव लगे सब अच्छा आहे, कोण चुनके आएगा, कोण उमेदवार पता है? शंकर जगताप भाऊ और राहुल कलाट आहे एनसीपी से. क्या लगता है कोण चुनके आएगा? भाऊ आएगा, शंकर भाऊ आएगा. क्यों लगता है ऐसा? लगता है ये सब काम किया ने, क्या क्या काम किया ये सब, ये डेवलपमेंट किया, डेवलपमेंट हुआ है अच्छा, हाँ अच्छा हुआ है ना.